शिक्षणाला वय नसतं हे पिंपरी चिंचवडमधल्या आजीबाईंनी दाखवून दिलंय. 70 नंतर आजी दुचाकी शिकल्या, आता त्या पोहायला शिकणार आहेत. कोण आहेत या हिकमती आजी पाहूया. नऊवारी साडी काष्टा घातलेल्या या आहेत शशिकला ढवळे. वय 70 पुढे. पिंपरी चिंचवड मध्ये टेल्को रोड वर त्यांचा फळ विक्रीचा व्यवसाय आहे. पण आता ही दृश्य पहा. काष्टा घातलेल्या नऊवारी मध्ये या आजीबाई दुचाकी चालवत आहेत. वयाच्या 70 नंतर आजी दुचाकी शिकल्या. फळ विक्रीचा व्यवसाय असल्याने आणि त्यासाठी येणं जाणं सोयीचं व्हावं यासाठी आजीबाई गाडी शिकल्या आहेत. एवढ्यावर त्या थांबणार नाही, आता तर त्या पोहायलाही शिकणार आहेत. घरी जायला यायला रिक्षाला पैसे घालण्याऐवजी गाडी शिकून पावा, मुलीची पडूनच होती गाडी, म्हणून मी प्रयत्न केला. हळूहळू 1 आठवड्यात मला गाडी यायला लागली. मी आता गाडीवर घरी जाते येते, मोशी मार्केटला पण गाडीवर जाते. थोडं त्याच्यावर येईन तेवढं अननस पपाया घेऊन येते. ते मागं ते टूप बांधून प्रयत्न केला मी पवायचा, आणि अजून पण मी शिकणारच पक्के. म्हणजे मला असं हवंस आहे का पवायला शिकावाच म्हणून. त्यांना एकदा दोनदा सांगितलं असेल की असं चालवायचं तसं, तर त्या शिकून गेल्यानंतर मी फक्त त्यांना रोडवर नेऊन दिली तरी त्या स्वतः प्रॅक्टिस करायच्या. त्यातून त्या शिकून गेल्या आणि त्या स्वतः आता गाडीचं म्हणजे काही त्यांना हे नाही. त्या स्वतः कुठे म्हणजे इथल्या इथं कुठेतरी फिरू शकतात. त्यांच्या त्या गाडीवर इथं स्टॉलवर येतात, घरी जातात, असं हे नाही. आणि त्या कष्टाळू पण खूप आहेत. म्हणजे असं लहान म्हणजे त्यांनी खूप कष्ट करून संसाराचा गाडा हा इथपर्यंत आणला. गाडी चालवणं पोहणं यात तसं काही नाविन्य नाही, पण ते वयाच्या 70व्या वर्षी शिकणं खरंच कौतुकास्पद आहे. कैलासपुरीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.